ना राहिला आणि ती मातीचे मातीच झाले. घर ना राहिले, काय ना राहिला, काहीच नाही राहिला. इरसालवाडीतल्या ग्रामस्थांचा हा आक्रोश. इरसालवाडी गाव डोंगराच्या पोटात लुप्त झालं त्या अनेक जीवाभावाच्या माणसांना आणि घर संसारांना घेऊनच. रात्री 10:30 वाजता डोंगर खाली आला. त्यावेळी जे जागे होते ते सैरा वैरा पळत सुटले, जीव मुठीत धरून धावले आणि कसे बसे बचावले. काय घडलं हे सांगताना या दुर्घटनेतून बचावलेल्या सुमी पारधींचे अश्रू थांबत नव्हते. आमच्या घरातले माझी मुलं शाळेत आहे, मोठा धीर सगळा त्यांचा कुटुंबच पुराचे आपला. बारके बारके धीराचा एक मुलगा राहिला, सगळा गावच गेला. मी सांगायला काहीच राहिला नाही. त्या काळरात्रीनं मोहन पारधी यांच्या कुटुंबातले दोघे दगावले. 8 जणांचं हे कुटुंब रात्री झोपलं असताना मोठा आवाज झाला, भिंत अंगावर पडली, तान्ह्या बाळाच्या अंगावर विटा पडल्या. रात्रीच्या अंधारात बाळाचे फक्त पाय दिसले. त्याच्या अंगावरची माती उकरून मोहन पारधी बायको आणि वडील मुलाला घेऊन धावत सुटले. त्यांचा भाऊ आणि काका या दुर्घटनेत दगावलेत. आम्ही 8 लोक होतो घरात. त्या 8 लोकांपैकी आता किती लोक बाहेर आलेले आहेत? काय 6 लोक बाहेर आलेले आहेत आणि 2 म्हणजे मृत्यू झालेले. रात्रीच्या अंधारात मोठा आवाज झाला. या आवाजामुळे जे उठले आणि डोंगर खाली येण्याआधी काही सेकंदात बाहेर पडू शकले तेच मृत्यूला चकवा देऊ शकले. तर 4 घर दागायत आहेत आतापर्यंत तिथे, आणि त्या घरातली माणसं ज्यांना काही चावूल लागली की आता काहीतरी पडतोय म्हणून पळत सुटली, ती रात्री कुठल्या दिशेने गेली ती अजूनपर्यंत पोहोचलेली नाहीत माणसं. किती लोक आतमध्ये अडकली असणे शक्यता अजून? 40 लोक तर सुखरूप काढण्यात यश आलंय. आता 230 मधली 40 काढलीत म्हणजे 210 लोक वगैरे आहेत. कुणाचा मुलगा मुलगी, कुणाची सून, कुणाची आई, तर कुणाचं लेकरू ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. काळ रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात अनेकांचं जगणं संपलं आणि जे वाचले त्यांच्या जगण्याचा अक्षरशः चिखल झाला. देवेंद्र कोल्हटकर, Zee24 तास, इरसालवाडी. विकासाचा ध्यास म्हणजे